थँक यू सर. रिलॅक्स. एकदम. हाईट किती आहे तुमची? सर माझ्या 174 सेंटीमीटर आहे. फुटामध्ये किती होते? 5 फुट 8 इंच. बाबा मग काय डिवाइस पहिला प्रेफरन्स दिला की नाही? होय सर, माझा डिवाइस पहिला प्रेफरन्स आहे. हा का? हो सर. अच्छा, कोण कोण असते घरी तुमच्या? सर घरी आई वडील, लहान भाऊ आणि आजी. अच्छा, काय करतात वडील? सर वडील माझे शेती करतात. हा का? हो सर. किती आहे शेती? सर शेती आम्हाला 1 एकर आहे. इंटरव्ह्यू साठी पूर्ण कमी शेती सांगतात का? नाही सर, मुळात 1 एकर पेक्षा देखील कमी आहे. आम्हाला 35 गुंठ्याच्या जवळपास आहे, पण अराउंड 1 एकर सांगतो. नक्की ना? पण हो नक्की सर. कुठले आहेत तुम्ही? सर मी पाली तालुका जिल्हा बीड येथील आलो. बीडचे आहेत का? हो सर. परवडते शेती तेवढी? सर शेतीसोबत पॅरलली ते दुसरीकडे काम देखील करतात, त्यामुळे परवडत परवडत नाही, पण उदरनिर्वाह चालतो सर. सहज म्हणून विचारतोय, उत्सुकता म्हणून. की काय काम करतात वडील दुसरं? सर शेतमजुरीचं काम. ऊसतोड काम करीत का? नाही सर, गावातच दुसरी काम करत, दुसऱ्या शेतावर. आणि घरी आणखीन कोण असतं? आई सोडून आजी असते सर. अच्छा, आणि बहीण भाऊ तुम्हाला? एक मोठी बहीण आहे, तिचं लग्न झालंय 2018 साली, आणि लहान भाऊ आहे, तो सध्या लॉ करतो सर. कुठे करतो लॉ? बीड मधील एक स्वातंत्र्यवीर रामराव आवरगावकर विधी कॉलेज आहे सर. तुमचं ग्रॅज्युएशन कधी झालं? सर माझं 2019 साली ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं. कशामध्ये? सर माझं BSc झालेलं आहे, BSc फिजिक्स कम्प्युटर सायन्स आणि मॅथमॅटिक्स या 3 विषय. 3 विषय? हो सर. एकच विषय असतो ना ग्रॅज्युएशन? सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 3 विषयामध्ये करायला. कोणते म्हणाले? फिजिक्स कम्प्युटर सायन्स आणि मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स, अरे वा, चांगले विषय. तुम्हाला असं वाटलं नाही की आपल्या कुटुंबाची एवढी वाईट स्थिती आहे, आपण 19 नंतर लगेच जॉब करू? 4 वर्ष घातले ना तुम्ही स्पर्धा परीक्षा? हो सर, मी 2021 सालच्याच परीक्षेतून ऑलरेडी सिलेक्ट झालो आहे. अच्छा, तुम्ही अधिकारी आहे? हो सर. अरे वा, म्हणजे 19 ग्रॅज्युएट हो सर आणि 21 तुमचं सिलेक्ट? हो सर. वी ऑब्झर्व व्हेरी रेअर केसेस अशा प्रकार. तर आता ह्या सरांना UPSC चा अभ्यास करायचा. हो सर. यांना हे सांगा की लवकर यश कसं मिळेल, काय करायला पाहिजे, सांगा बिल. सर लवकर यश मिळण्यासाठी लवकर सुरुवात केली पाहिजे आणि टू द पॉइंट अभ्यास केला पाहिजे. आणि सर जनरली असं जाणवतं की अभ्यास करताना किंवा स्पर्धा परीक्षा करताना मूळ विषयांना सोडून बाकीच्या गोष्टींना जास्त महत्व दिलं जातं, म्हणून यश मिळायला कुणाला वेळ लागतो असं माझं एक जनरल ऑब्झर्वेशन आहे सर. या गोष्टी जर सोडल्या आणि पर्टिक्युलर अभ्यास फोकस केला तर लवकर यश मिळेल सर कुणाला. तुम्ही खूपच जनरल सांगितलं, तर मुद्दे तू सांगा सर. तुम्ही लवकर सुरुवात म्हणले, लवकर सुरुवात म्हणजे नेमकी होती? तुम्ही कधी केली होती? मी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला केली. हा, म्हणजे तुम्हाला 2-3 वर्षात यश मिळालं? हो सर. मग आमच्याकडे इथं 10-10 वर्ष जुने पोरं. सर मी परत पहिली जी कारण सांगितली की पर्टिक्युलर गोष्टींना फोकस करण्यापेक्षा, म्हणजे अभ्यास करण्यापेक्षा बाकीच्या गोष्टींना, म्हणजे चहाला वेळ घालवणं, जेवणाला वेळ घालवणं, निष्कारण गप्पांना वेळ घालवणं, या सगळ्या गोष्टी माझं एक ऑब्झर्वेशन आहे सर. या गोष्टींमुळे यश मिळायला वेळ लागतो. तुम्ही चहा घेत नाहीत का? जेवण करत नाही? करतो सर, पण मी तितकाच वेळ करतो. मी आता चहा 5 मिनिटात होतो सर. ओके, तुम्ही बीडचे नाही का? हो सर. आता कोणत्या पदावर? सध्या मी सर परिविक्षण गट विकास अधिकारी. बीडीओ का? हो सर. कुठे पोस्टिंग तुमची? सर सध्या आमचं प्रशिक्षण सुरू आहे यशोदामध्ये. सर यशोदामध्येच आहे. म्हणजे तुमची पोस्टिंग झाली? नाही. अच्छा, यशोदाचं प्रशिक्षणासंबंधीचे जे टप्पे सांगा बरं, कधी किती दिवस वगैरे? सर यशोदा 4 टप्प्यामध्ये हा CPTP नावाचा प्रोग्राम आहे, एकत्रित परिविक्षण प्रशिक्षण कार्यक्रम म्हणून. तो 4 टप्प्यामध्ये चालतो. पहिला टप्पा पायाभूत प्रशिक्षक किंवा फाउंडेशन म्हणतो त्याला, दुसरा कंपल्सरी अटॅचमेंट, तिसरा टप्प्यात तांत्रिक प्रशिक्षण आणि चौथ्या टप्प्यात अनिवार्य संलग्नता. तुम्ही कोणत्या टप्प्यात? सर आम्ही दुसऱ्या टप्प्यात आहोत, कंपल्सरी अटॅचमेंट मध्ये. त्यातला पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा हे 8-8 आठवड्यांचे आहेत, आणि शेवटचा जो चौथा टप्पा आहे जिल्हा संलग्नता, तो 77 आठवड्यांचा आहे. असा 101 आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
हे तुमची क्लास टू ची पोस्ट आहे का? नाही सर, क्लास वन आहे. मग परत तुम्ही परत आले इंटरव्ह्यूला? सर, एमपीएससीची सुरुवात करताना मी डीवायएसपी हे पद डोळ्यासमोर ठेवून एमपीएससीची सुरुवात केली होती. परंतु काही तांत्रिक कारणामुळे मला 2021 साली डीवायएसपीची पोस्ट मिळाली नाही. म्हणून एक एक मिनिट आम्ही तुम्हाला थोडं डिस्टर्ब करतो. तुम्ही बोलले तांत्रिक कारणामुळे, आम्हाला थोडस स्पेसिफिक सांगा बरं. सर, 2021 सालच्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना माझ्याकडून तिथं छातीचं मोजमाप नोंदवण्यात चुकलं होतं, त्याच्यामुळे मला 2021 साली डीवायएसपी पद मिळालं नाही सर. त्यामुळे आता परत मी करतो. काय फिजिकल मेजरमेंट डीवायएसपी साठी सर? पात्रता 84-89 आहे. माझ्याकडून चुकीनं 80-84 नोंदवण्यात आलं होतं फॉर्म. निष्काळजीपणानं झालं काय? सॉरी सर, बट मी एकदम सुरुवातीला म्हणजे परीक्षांच्या सुरुवातीला प्रोफाईल अपडेट केलं होतं, ते तसंच पुढे पुढे कॅरी फॉरवर्ड होत गेलं, ते माझ्याकडून चुकीमुळे ते अपडेट करण्यात आलं नाही सर. आणि एक चूक तुम्हाला किती मागत पडली याची जाणीव आहे का? हो सर, आहे. आहे ना? अच्छा. हाईटचं काय क्रायटेरिया डीवायएसपीला? डीवायएसपी सर 165 सेंटीमीटर हाईट लागते सर. अच्छा, बरं, ठीक आहे. आपण त्यावर परत येऊ. मला सांगा, तुमचा पहिला प्रेफरन्स डीवायएसपी आहे का? हो सर. एवढी क्रेज आहे तर मग एकच द्यायचा ना? दुसरा डेप्युटी कलेक्टर दिलाय का? हो, दिला आहे सर डेप्युटी कलेक्टर. मग एकच का नाही दिला डीवायएसपी? सर, कदाचित जर डीवायएसपी मिळालं नाही तर डेप्युटी कलेक्टर देखील एक काम करायला चांगलं पद आहे, म्हणून डेप्युटी कलेक्टर दुसरा देतो. पण तुम्हाला वाटते का डीवायएसपी नाही मिळालं डेप्युटी कलेक्टर मिळेल? सर, जनरली नाही मिळत, परंतु देऊन ठेवलाय सर जर चुकून झालंच. की आपण थोडक्यात असं म्हणूया की तुमची आवड म्हणून डीवायएसपी पहिला. हो सर, बरोबर ना. हो सर. ओके, आता मला हे सांगा, एसडीपीओ आणि एससीपी मध्ये काय फरक आहे? सर, एसडीपीओ ग्रामीण परिक्षेत्र ज्या वेळेस डीवायएसपी काम करतो त्याला एसडीपीओ म्हणतात. आणि ज्या वेळी तो लॉन्ग फॉर्म आहे त्या सांगू? हो सर, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर एसडीपीओचा लॉन्ग फॉर्म आहे. आणि तो ज्या वेळेस आयुक्तालय परिक्षेत्रात काम करतो त्यावेळी त्याला एसीपी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस असे म्हणतो. त्यांच्या अधिकारामध्ये काही फरक आहे? हो सर, एसीपी म्हणून ज्यावेळी काम करतो त्याला कार्यकारी दंडाधिकाऱ्याचे देखील अधिकारी म्हणतात. त्याविरुद्ध सर ज्यावेळेस एसडीपीओ म्हणून काम करतो त्यावेळेस त्याला दंडाधिकाऱ्याचे अधिकार नसतात. आता हे बरेच पोरं आम्हाला म्हणतात की मुलं मुली त्यांना दंडाधिकाऱ्याचे अधिकार आहेत, दंडाधिकाऱ्याचे अधिकार आहेत. नेमकं काय दंडाधिकारी म्हणजे? सर, दंडाधिकारी त्याच्या क्षेत्रात कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतो. त्याच्यामध्ये सर एक सीआरपीसी देखील 44 कलम आहे, त्याच्यामुळे ते जमावबंदी लागू करू शकतात. सीआरपीसी 129 कलम आहे, जमावाला पांगवण्याचा अधिकार आहे. त्यानंतर सर चॅप्टर केसेस आहेत, ज्या गुन्हा करू शकणाऱ्या लोकांसाठी चॅप्टर केसेस तो चालवतो, असे काही अधिकार आहेत. चॅप्टर केसेस म्हणजे काय? सर, सीआरपीसीचं चॅप्टर 8 आहे, त्यामध्ये 107-110 मध्ये कायदा सुव्यवस्थेला बाधा आणू शकणाऱ्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची व्यवस्था त्या कलमांमध्ये केलेली आहे. व्हेरी गुड. फक्त थोडस इथे मला आणखीन खोलीत तुम्हाला विचारायचं, आयपीसी, सीआरपीसी आणि इव्हिडियन्स ऍक्ट, इंडियन इव्हिडियन्स ऍक्ट, याच्यामध्ये भारत सरकारनं सध्या काही बदल केले. हो सर. काय केले माहितीये का? मुद्देसूद सांगा, सरांना सांगा मी ऐकतो. सर, त्यांचे नावं बदलली आहेत आणि आधी म्हणजे कायदे बदलले आहेत. पहिला भारतीय दंड संहिता होता, ते आता भारतीय न्याय संहिता केलेला आहे. आधीचा आणि फौजदारी प्रक्रिया नुसती नावही नक्का सांगू बदलले, त्याच्यात काही मेजर चेंज झाला तर तोही सांगू. आणि माहित असलं सांगा, नाही तर काही प्रॉब्लेम. मेजर चेंजेस विषयी माहित नाही सर मला, पण कलम जे आहेत ते अल्टर झालेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ सर, आयपीसी मध्ये 302 होता खुनासाठीचा, गुन्ह्यासाठीचा, तर आता भारतीय न्याय संहितेमध्ये 101 केलेला आहे. म्हणजे गंभीर गुन्ह्यांना एक लवकर आणलं आहे कायद्यामध्ये, सुरुवातीला घेतलं. पोलीस प्रशासनामध्ये बऱ्याचदा एका गोष्टीवरून वाद होतो, एन्काउंटर. हो सर. करावं का? एन्काउंटर नाही केलं पाहिजे सर. अच्छा, मग कसं जस्टिफाय करतात त्या गोष्टी? सर, कधी कधी आरोपी का धोकादायक असतो की तो पोलिसांवर गोळीबार करतो आणि आम्ही बचावात्मक कारवाईमध्ये तो मारला गेला असं पोलिसांकडून दाखवलं जातं का? खरं खरोखर असतं सर. तुम्ही तर म्हणले दाखवलं जात मला, तर तसंच म्हणायचं की तसं असतं सर, बचावात्मक कारवाई करताना ते मारलं जात. आयपीसीच कोणतं कलम आहे स्वसंरक्षणासाठी? एक मिनिट सर, मी आठवतो. सॉरी सर, आठवत नाही तर आम्ही सांगू ना. कलम 100 आहे ना?
इंडियन आयपीसीचा कलम 100 आहे. हो हो सर, आत्मसंरक्षणचा अधिकार आयपीसी 99 100 101 सहा पर्यंत आहे. थँक्यू सर. तुम्हाला बघा, आता माझं काय म्हणणं आहे, एखाद्या गुन्हेगाराला पोलीस खूप कष्टानं पकडतात, त्याला शिक्षा व्हायला 5-7 वर्षाचा वेळ लागतो, न्यायालयातून बऱ्याचदा तो सुटून जातो, पुन्हा गुन्हा करतो, पुन्हा पोलिसांना कष्ट लागतो, याच्यापेक्षा एकदाच त्याचा विषय मिटवला तरी चांगलं नाही वाटत का? सॉरी सर, म्हणजे डायरेक्ट त्याला एन्काउंटर म्हणजे मारूनच टाकायचं डायरेक्ट? नाही सर, मारलं नाही पाहिजे. गुन्हा गंभीर, किती गंभीर गुन्हा असला तरी मारला नाही पाहिजे असं माझं मत आहे सर. आपल्याकडे जन्मठेपे सारखी शिक्षा आहे, गुन्ह्याचं स्वरूप जितकं गंभीर तितकं मग आपण त्याला लाईफ टाईम इम्प्रिझनमेंट देऊ शकतो आणि लाईफ टाईम त्याला डिटेन करून ठेवू शकतो सर. नाही पण बऱ्याचदा ते सुटून येतात ना, मग परत तेच करणार नाही करत असं एक ऑब्झर्वेशन आहे की त्यांच्या सुधारणा होतात आणि सुधारणा झाल्या तरच त्यांना सोडतात, अदरवाईज सोडत नाही सर. तुम्ही बघा सिक्युरिटी फोर्सेस काय करतात, डायरेक्ट एखादा पकडला की होतच ना तसं, दररोज सीमेवर कोणतरी मरत. तशी स्ट्रॅटेजी तुम्हाला नाही वाटत की देशांतर्गत असेल? सॉरी सर, सीमेवरची समस्या वेगळी आहे, तिथं दहशतवादी आहेत आणि ते एकतर म्हणजे भारतीय सुरक्षेला थ्रेट आहेत आणि ते मारायला चाललेले असतात, त्याच्यामुळं त्यांच्यासाठी त्यांच्याकडे पर्याय उरत नाही की त्यांना त्यांना अटक करणं, त्यांच्यासाठी पण त्यांना पण अटकच केलं पाहिजे, पण त्यांना अटक करणं इतकं सोपं राहत नाही सर, ते शस्त्राने त्यांना लेस असतात. तुमचा डिव्हाइस की प्रेफरन्स नाही म्हणून विचारतो, तुम्हाला नाही वाटत की ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट मुळे पोलिसांना काम करणं अवघड झालं? मला नाही वाटत सर तसं, कारण पोलीस देखील ह्युमन राईट ह्युमन राईटला लक्षात घेऊनच काम करत असतात. सीआरपीसी मध्ये सर अशा भरपूर तरतुदी आहेत की आरोपीचं देखील मानवांचा अधिकारांचं संरक्षण कसं झालं पाहिजे त्यात बघितलं जातं. तुम्हाला दखलपात्र गुन्हा माहिती? होय सर. काय असते सर? ज्या गुन्ह्यांना 2 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे त्यांना अदखलपात्र गुन्हे म्हणतात जनरली सर, काही अपवाद आहेत त्याला, आणि 2 वर्षांची त्यांना जास्त शिक्षा आहे त्यांना दखलपात्र गुन्हे असं म्हणतात सर. अच्छा. आणि आता मध्ये तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक इन्सिडेंट झाला, नाव नका घेऊ कोणाचं, पण ते इन्सिडेंट झालं तेव्हा पोलिसांनी का कारवाई नाही केली? सॉरी सर, पण मला आपण कोणते इन्सिडेंट बोल मध्ये नाही का, एका लोकनियुक्त प्रतिनिधींच्या घरावर हल्ले झाले, हो त्यांच्या व्यवसायावर हल्ले झाले, तेव्हा पोलिसांनी का कारवाई नाही केली? सर एक तो संवेदनशील मुद्दा होता आणि त्यावेळी एक मोठा जमाव होता, त्या सामाजिक तत्व होती लोक, ती त्या आंदोलनकर्त्या लोकांमध्ये मिसळून त्यांनी ते केलं, पण आता एक पोलिसांना थेट कारवाई करणं त्यावेळी लाठीचार्ज करणं किंवा कारवाई केली होती सर तिथं, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर केली नव्हती, थेट लाठीचार्ज करणं किंवा गोळीबार करणं ह्या गोष्टी जर केल्या असतात तर त्याचा अजून मोठा इश्यू झाला असता, म्हणून ते थोडं संवेदनशीलपणे हाताळलं गेलं होतं सर. भावना महत्वाची का करतात? तर एक मोठा समुदाय जर प्रक्षोभक झाला तर त्याचा अजून सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून ते अशा प्रकरण संवेदनशीलपणे हाताळलं जात असत. समजा तुम्ही तिथे डीवायएसपी असता तर? मी प्रयत्न केला असता सर की जमावला जास्तीत जास्त कसं चांगल्या प्रकारे अटकाव करता येईल, त्यांना आव्हान केलं असतं, आव्हान नसतं ऐकलं नसतं तर त्यांच्यातले नेत्यांना पकडलं असतं, अशा गोष्टी केल्या असतात सर. मी लाठीचार्ज हे सगळं करण्यापेक्षा म्हणजे माझ्या एकदम जितकं शक्य होईल तितक्या प्रयत्नांनी मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असतो. ग्रॅज्युएशन कशात झालं म्हणाले? सर माझं फिजिक्स कम्प्युटर सायन्स आणि मॅथमॅटिक्स आहे. कम्प्युटर सायन्स आहे का? हो सर. सीसीटीएनएस माहिती तुम्हाला? हो सर. काय सर? सीसीटीएनएस हे पोलिसांचं एक पोर्टल आहे, क्राईम कंट्रोल अँड सॉरी सर म्हणतो लॉंग फॉर्म थोडं ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम. येस थँक्यू सर. सीसीटीएनएस येस सीसीटीएनएस मध्ये तुमच्या कम्प्युटर नॉलेजचा काही फायदा होईल? हो सर नक्कीच. काय फायदा सर? त्याचा अपडेट जर करायचं झालं काही तर त्या गोष्टी करू शकेल आणि महत्वाचं सर मला ते लवकर समजलं जाईल की ती प्रणाली नेमकी काय आहे आणि त्याला वापर करायला पण मला सोपं जाईल, माझ्या सहाय सोबतच्या लोकांना पण मला त्याला वापर कसा करायचा समजून सांगायला सोपं जाईल. वेबसाईट कशी बनवतो तू? त्याच्यासाठी सर कोडिंग असते. या सरांना त्यांच्या व्यवसायाची वेबसाईट बनवायची, सांगू शकता का त्यांना त्याच्या स्टेजेस कशी? सर त्यांना एखाद्या सर्व्हिस प्रोव्हायडर तसं अप्रोच करायला लागेल की मला वेबसाईट बनवायची आहे, तर मग ते जे सर्व्हिस प्रोव्हायडर लोक आहेत त्यांच्याकडे टेक्निकल
ते जाऊ दे. हा सर, तुम्ही कम्प्युटर ग्रॅज्युएट आहे, त्यांना वेबसाईट स्वतः बनवायची, घरी बनवता येईल का ना? येईल सर. काय स्टेजेस आहेत सांगा. सॉरी सर, मी प्रॅक्टिकल काम केलेलं नसल्यामुळे मला त्याच्याविषयी माहिती. अच्छा, व्हेरी गुड, मी अप्रिसिएट युअर ऑनेस्ट. पण ते 3 वर्ष ग्रॅज्युएशन केलं म्हणलं सांगता यायला पाहिजे ना सर. पण फील्ड कवर काम केलं नव्हतं सर त्यामुळे. हॅकिंग इथिकल आहे सर? हॅकिंगचे 2 प्रकार आहेत, इथिकल हॅकिंग आणि अनइथिकल हॅकिंग आपण म्हणूयात सर त्याला. जे हॅकर अटॅक करतात, म्हणजे जे अनइथिकल अटॅक करतात, त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी इथिकल हॅकिंग देखील पॅरलल आहे. मॅथ होतं तुमचं? हो सर. भारतातले जुने काही मॅथमॅटिशियन, तीनच सांगा आता, खूप वेळ झाला, आणि तिघांचं एक एक योगदान सांगा. सर आर्यभट्ट आहेत, त्यांनी शून्याचा शोध लावला होता. त्यानंतर भास्कराचार्य आहेत, त्यांचं खगोलात योगदान आहे. ते गणित दोन्ही होते, गणितज्ञ होते आणि खगोलतज्ञ पण होते. आणि तिसरे सर रामानुजाचार्य. मॉडर्न एजचे एखादे सांगा. मॉडर्न एजचे सर त्यांचं नाव रिकॉल होत नाही सर. रामानुजन आहे, रामानुजन. आणखी महाराष्ट्रीयन? सॉरी सर आठवत. एवढी चांगली पोस्टिंग सोडून येतात, गट विकास अधिकारी आहेत म्हणले ना? हो सर. अच्छा, ग्रामीण प्रशासन, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन, हे मुख्यतः 3 घटक आहेत महाराष्ट्राच्या, कोणती देशाच्या किंवा राज्याच्या प्रशासन व्यवस्था. दुसरे आहेत सहकार आहे वगैरे वगैरे आहे, वाहतूक आहे, 3 प्रमुख आहेत. या तिन्ही मध्ये डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी आणि बीडीओ असे 3 टॉपमोस्ट पद आहेत. तुम्हाला आता रुरल डेव्हलपमेंटचे एवढं टॉपमोस्ट पद मिळेल, युअर क्लास 1 ऑफिसर. हो सर. तरी मग आता हे 2 मध्ये प्रयत्न कसे सर? सर मी एमपीएससीची सुरुवातच डीवायएसपी किंवा पोलीस प्रशासनात जाण्यासाठी केली होती, आणि सोबतच माझं एनसीसी देखील झालेलं असल्यानं माझी ती आवड अजून जास्त फर्म झाली की मी पोलीस प्रशासनात जावं, त्याच्यामुळे मी डीवायएसपी करतो. पण आता एक पोस्ट वेस्ट गेली ना तुमच्या? सॉरी सर, वेस्ट गेली असं म्हणता येणार नाही, कारण ते परत भरल्या जाणार आहेत सरकारकडून, त्याच्यामुळे वेस्ट केली असं म्हणता. ट्रेनिंग वरचे पैसे सर पोलिसांना जाहिराती काढण्यापासून खर्च होत असतो ना त्याच्यावर? हो सर, पण माझ्यात पण काही इम्प्रुव्हमेंट झाल्या खर्चांमधून. आणि दुसरी गोष्ट सर, की मी डीवायएसपी ज्यावेळेस होईल त्यावेळेस पायाभूत प्रशिक्षण आणि कंपल्सरी अटॅचमेंट मला परत करायला लागणार नाही, त्यामुळे खर्च वेस्ट झाला असं म्हणता येणार नाही. एक शेवटचा प्रश्न. हो, समजा तुम्ही डीवायएसपी झाले तर पहिली बातमी कोणाला सांगा? आईला. ठीक आहे, या तुम्ही. थँक्यू सर.